सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी वैभववाडी ते आखोणे मधील अरुणा प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली। प्रकल्पग्रस्तांनी खासदार विनायक राऊत यांच्या समोर प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाचा पाडा वाचला। त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं। यावेळी मांगवली व कुंभारवाडी येथील पुनर्वसन गावठाणांची पाहणी केली। त्यानंतर आखवणे साई मंदिरात बुडी क्षेत्रात असलेल्या प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली। यावेळी भाजप नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, प्रांत अधिकारी चंद्रकांत मोहिते, सभापती लक्ष्मण रावराणे, सज्जन रावराणे, मंगेश लोके, किशोर दळवी आदी उपस्थित होते। प्रकल्पग्रस्त तानाजी कांबळे, विलास कदम यांनी प्रकल्पग्रस्तांवर होत असलेल्या अन्यायाचा पाडा खासदारांसमोर वाचला। प्रशासन बळजबरीने आमचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु पुनर्वसन गावठाणात पत्र्याच्या शेड गळके असून निवारा म्हणून योग्य नाहीत, त्यामुळे जोपर्यंत सुसज्ज पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आम्ही गावातच राहणार। गावातील खंडित केलेला वीज पुरवठा सुरू करावा, बंद केलेली एसटी सेवा सुरू करावी, शाळा सुरू करावी अशा मागण्या केल्या। त्यावेळी खासदार राऊत यांनी शासनाला हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे, परंतु तो करीत असताना कुणावरही अन्याय होता कामा नये यासाठी मंगळवारी प्रकल्पस्थळी विशेष शिबिर आयोजित करून प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवल्या जातील असे स्पष्ट केले। मात्र बुडी क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन त्यांनी दिलेले नाही, त्यामुळे प्रकल्पग्रस्त आता नेमकी काय भूमिका घेत आहेत याकडे प्रशासनाचं लक्ष आहे। सरकारी योजनेचा फायदा प्रत्येकाला मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा प्रशासनावर लक्ष ठेवून आहोत। काय झालं याच्यामध्ये आमचा पुढचा अनुभव आगाच्या वाढीचा असेल, त्यावेळेला सरसकट लोकांना माहिती नसते सरकारी योजनेचा फायदा कसा घ्यायचा, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असते किंवा तुम्ही 65% रक्कम एवढ्या वेळेस विचारता तिथे तुम्हाला 8 किलोमीटरच्या परिसरामध्ये उपलब्ध होईल असं सांगण्याची जबाबदारी त्याचबरोबर त्या पुनर्वसन वसाहतीमध्ये सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।